इसवी सन पंधराशे अठ्ठावीसच्या सुमारास पैठण येथे एकनाथांचा जन्म झाला वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई बाळ दिसा मासांनी वाढू लागला पण दुर्दैवाने एक वर्षाच्या आतच आई वडिलांचा मृत्यू झाला आई वडिलांच्या मायेला एकनाथ अंतरला पण जीवापलीकडे प्रेम करणाऱ्या आजी आजोबांनी हाताचा पाळणा करून बाळास वाढविले चक्रपाणी हे एकनाथाचे आजोबा चक्रपाणीचे घराणे हे व्युत्पन्न ब्राह्मणाचे घराणे लहानपणापासून एकनाथांना लहान मोठी स्तोत्रे व श्लोक पाठ येत होती कुटुंबातील विशुद्ध व श्रद्धामय वातावरणामुळे कोणत्याही गोष्टीतील आचारातील मर्म जाणून घेणारी चौकच बुद्धी नाथांना लहानपणापासूनच प्राप्त झालेली होती आणि बालवयात आवश्यक असलेला खेळकरपणाही त्यांच्यात होता टिपऱ्या विटीदांडू चेंडू लगोरी भोवरा लपंडाव सुरकांडी वावडी एकीबेकी हमामा हुंबेरी हुतुतू यासारखे खेळ खेळतच एकनाथ मोठा झाला बालपणी दांडगी निरीक्षणशक्ती नाथांना लाभली होती पैठणमध्ये येणाऱ्या साधू संन्यासी योगी प्रवचनकार कीर्तनकार या साऱ्या मंडळींच्या हालचालीचे त्यांच्या बोलण्या वागण्याचे सूक्ष्म निरीक्षण एकनाथ करीत असे त्यांच्या मनात सतत असंख्य प्रश्न थैमान घालत या दुनियेत जो तो आपला स्वार्थ साधतो गरीबांना मात्र कोणीच विचारत नाही त्यांचे काय या जगात कितीतरी जाती जमाती अज्ञाना जीवन जगत आहेत त्यांना खरा धर्म कोण शिकवणार यासारख्या प्रश्नांची खरी उत्तरे देणाऱ्या गुरुच्या शोधात एकनाथ निघाले आणि देवगिरीच्या किल्ल्यावर आले तिथे जनार्दन पंतांची त्यांची भेट झाली एकनाथांनी मनोमन ओळखलं की हेच आपले गुरु गुरुच्या अनुमतीने एकनाथ तिथेच राहिले त्यांनी गुरुची मनोभावे सेवा केली अहोरात्र कष्ट केले त्याची हुशारी कर्तव्य दक्षता पाहून जनार्दन पंत त्याला कचेरीत घेऊन बसू लागले गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नाथांचे निरनिराळ्या शास्त्रांचे अध्ययन मनन चिंतन अव्याहत चालू होते याबरोबरच गुरूंनी सोपवलेल्या जबाबदाऱ्याही ते पार पाडत होते प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे बिनचूक करत कशातही चूक गहाळपणा कुचराई चाल ढकल होऊ देत नसे पण तरीही एकदा चूक झालीच नाथांनी हिशेब मांडला पण ताळा चुकू लागला एका अधेलीची चूक होती नाथ अस्वस्थ झाले रात्रभर जागून सारे हिशेब तीन तीनदा तपासून पाहिले पण चूक सापडे ना बेरजा पुन्हा बेरजा पुन्हा मध्यरात्र झाली मध्येच गुरु जनार्दन स्वामी जागे झाले पाहतात तो पायगती नाथ नाही आणि दुसऱ्या खोलीतून प्रकाशाचा कवडसा येतो आहे पंत हळू पावलांनी खोलीकडे गेले पाहतात तो एरंडीच्या तेलाचा दिवा जळतो आहे आणि एकोबा हिशेबात बुडून गेला आहे समोर हिशेबाच्या चोपड्या पडलेल्या आहेत स्वामींनी विचारले अरे एकोबा तू अजून जागा कसा कसले हिशेब करतोस ही काय वेळ आहे हिशेब करत बसण्याची एकनाथ म्हणाले तसं नाही स्वामी एका अधेलीचा हिशेब लागत नव्हता म्हणून साऱ्या चोपड्या पुन्हा तपासून पाहिल्या मग लागला का हिशेब होय स्वामी आपल्या कृपेने ताळा बरोबर लागला पण तो लागेपर्यंत मी बेचैनच होतं अरे एकनाथा एका अधेलीसाठी एवढा त्रास कशाला घेतलास महाराज प्रश्न अधेलीचा नाही सद्गुरूची सेवा सर्वस्वपणाला लावून बिनचूकपणे करायची प्रतिज्ञा मी अंतरात्म्याला साक्षी ठेवून केली आहे त्यामुळे मी बेचैन होतो एकोबा मी तुझ्यावर किती प्रसन्न झालो म्हणून सांगू तुझ्या सच्चरित शुद्ध निर्मळ आणि समर्पित जीवनाचं किती कौतुक करावं फक्त एका अधेलीची चूक पण तीही तुला सहन झाली नाही तुझं जीवनही असंच शुद्ध होऊ दे त्यात कुठे मळीचा कण येऊ देऊ नकोस स्वच्छ धुतल्या तांदळासारखं गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ सगळ्यांच्या उपयोगी पडणारं असंच तुझं जीवन असू दे नाथांनी जनार्दन स्वामींचे पाय धरले स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले जा आता शांतपणे झोप जा आणि हे बघ असंच आपलं मन कृष्ण भक्तीत गुंतवलंस तर तुझं जीवन उजळून जाईल